नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे ग्रीन गोळ ॲग्री आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत प्रत्येक वांगी पिकावरच्या रोगावर कसं नियंत्रण करायला पाहिजे, कसं मिळवू शकतो आणि त्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून तो रोग कंट्रोल झाला पाहिजे आणि आपला खर्चसुद्धा जास्त नाही झाला पाहिजे. तर तुम्हाला मागे तर दिसतंयच, आता जवळपास 2 महिन्याचे वांगे होत आलेत. वांग्याची तुम्हाला फूल वगैरे सगळं काही दिसलंच असेल. आणि जी झिगझॅग पद्धत आहे, तर माझ्या मते झिगझॅग पद्धतीमुळं भरपूर काही फायदा झाला आहे. तो म्हणजे हवा खेळती राहते आणि सेंद्रिय किंवा घरगुती खतं वापरण्याचा हा फायदा आहे की पहिली गोष्ट म्हणजे मधमाशी दिसते. इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये पण मी दाखवतच आहे. तर प्रत्येक झाडावर आग्या मोहळाच्या कमीत कमी 5 ते 6 माशा आहेत. म्हणजे जे आपण परागीकरण बोलतो, तर परागीकरण 100% होतं. म्हणजे फर्टिलायझेशन व्यवस्थित होऊन कळीतून फळ तयार व्हायला वेळ जास्त लागत नाही. आणि रोगराई पाहता, रोगराई फार काही अजिबातच नाही आहे. कारण मी 2 स्प्रे ताकंडीचा स्प्रे दिला, त्यानंतर 1 कीटकनाशक 1 बुरशीनाशक. तर असे फक्त 3 स्प्रे मी जवळपास 60 दिवसामध्ये केलेत. आणि त्यातले सुरुवातीचा पहिला स्प्रे कीटकनाशक बुरशीनाशक आणि ताकांडीचा हा फक्त ती झाडं रिकवर होण्यासाठीच होता. तर आज आपण याबद्दल चर्चा करणार आहोत की नक्की असे कोणते रोग आहेत की जे आपल्याला त्रासदायक आहेत, आपल्याला खर्चिक आहेत आणि ते सहसा कंट्रोल होत नाहीत, पण ते आपल्याला कंट्रोल करायचेत. तर सगळ्यात पहिलं आहे शेंडाळी. शेंडाळी जर सुरू झाला तर सहसा थांबत नाही. आपल्या झाडावर पण क्वचित एखाद्या झाडावरच शेंडाळीचं प्रमाण दिसतं, बाकी इतर नाही आहे. पण माझ्या मते ती शेंडाळी नाही आहे, तर एक किडे वगैरे त्याला खाते खातात. कारण शेंडाळी जर सुरू झाली तर प्रादुर्भाव कंटिन्युअसली वाढतो आणि तो सहसा कंट्रोल होत नाही. तर आता काय करायचं आहे की पहिली गोष्ट, ताक आणि अंडी हे जे द्रावण आहे, तर मी हे कंपल्सरी सांगतो. फक्त त्याचं जे प्रमाण आहे, तर प्रमाण वेगळं राहतं. तर ते प्रमाण शेतकऱ्यांनी कसं घ्यायचं आहे ते आज मी सांगणार आहे. तर सर्वसाधारण तुम्ही जर शेंडाळीसाठी घेत असाल, तर शेंडाळीसाठी साधारणतः 2 लिटर ताक, त्यामध्ये 12 ते 15 अंडी फोडून टाकायचे. ते साधारणतः 3 ते 4 दिवस झाकून ठेवायचे, म्हणजे बर्नी पॅक बर्नीमध्ये ठेवायचे. आणि त्याच्यानंतर एका पंपासाठी साधारणतः 200 ते 250 मिलीप्रमाणे वापरायचे एका पंपासाठी. तर याच्या वासामुळे काय होतं की जे छोटे छोटे कीड आहेत, आता वांग्याला समजा पांढरी माशी लागते आणि पांढरी माशी कंटिन्युअसलीच असते, तर पांढरी जी माशी आहे, तर हिचा प्रादुर्भाव हा खूप कमी राहतो. मुळात काय होतं की वांगी प्लॉटवर पांढरी माशींचा प्रादुर्भाव खूप जास्त असतो, त्यामुळं बाकीचे जे काही रोग आहेत, तर ते अटॅक व्हायला फार कमी वेळ लागतो. पण आपल्या या प्लॉटवर असं आहे की सर्वसाधारणतः पांढरी माशी आहे, नाही असं नाही, पण ती नाहीच्या बरोबर आहे. यामुळं काय होतं की जे येणारे रोग आहेत, तर हे कंट्रोल होतात. म्हणजे जी झाडं आहेत, ते एवढे सशक्त आहेत की त्या रोगाला ती बळी पडत नाहीत. आता याला खालून काही ऑर्गॅनिक खतं पण सोडलेली आहेत. मी जास्त केमिकल अजिबात वापरलेलं नाही. 1 स्प्रे दिला आणि तो स्प्रे दिल्यामुळं स्वतः मीच आजारी पडलो, त्यामुळं परत मी एकही स्प्रे दिला नाही आणि परत वापरणार पण नाही. त्यानंतर फळ पोखरणारी अळी आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे फळ फक्त अळी पोखरत नाही, तर आता माझ्या निदर्शनानुसार जी काही पांढरी माशी आहे, तीसुद्धा टोकरून फळ पोक करते. तर यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला जी आपल्या वांग्यावरची पांढरी माशी आहे, तर ही कंट्रोल करणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या शेतकऱ्यांची लागवड साधारणतः 40 दिवसाच्या पुढं गेली आहे, त्यांनी कंटिन्युअसली हा ताक आणि अंड्याचा स्प्रे घ्यायचा आहे. हे जर स्प्रे घेतले तर तुम्हाला 1000-1200 रुपयांचे जी औषधं आहेत, तर ती वांग्याला मारण्याची गरज नाही आहे. आणि ती न मारल्यामुळं आपली झाडंसुद्धा खूप मोठी राहतात आणि फळ खूप लागतं. आता सर्वसाधारणतः कळी जर पहिली, तर एका झाडाला 60 ते 70 कळी आहे. झाडाला फुटवे खूप जास्त आहेत, झाडाचं खोड पण मजबूत आहे 60 दिवसामध्ये. तर माझ्या मते याला जर 3 ते 4 किलो जरी माल लागला एका झाडाला, तरीसुद्धा हे झाड तुटणार नाही, एवढं हे झाड सशक्त आहे. म्हणजेच काय होतं की ज्यावेळेस एखादं सशक्त झाड असतं, तर त्याच्यावर अटॅक जर केला तर तो होत नाही, व्हायरस येत नाही. पांढरी माशीने अटॅक केला तरी त्याला ते पानं जी आहेत किंवा रससोषक जिकडी आहे, तर त्याला हे झाड बळी पडत नाहीत. तर ताक आणि अंडी माझ्या मते प्रत्येक शेतकऱ्यांनी हा घ्यावा, जेणेकरून इतर रोग किंवा इतर अटॅक होणार नाही. त्यानंतर कळीगळ, फुलगळ यासाठी सुद्धा हाच स्प्रे आहे. फक्त यामध्ये काय करायचं की जर आपल्याला कळीसाठी द्यायचं असेल, तर 1 लिटर ताक, 10 अंडी आणि 1 सर्वसाधारणतः 200 ते 300 ग्रॅम गुळ मिक्स करून ते 2 दिवस नाही, फार तर 24 तास ठेवा आणि लगेच स्प्रे करा. किंवा लगेचच्या लगेच मिक्स करून जरी फवारलं तरी चालतं. ते फार तर साधारणतः 100 ते 150 मिली एका पंपासाठी घ्या आणि ते मारा. जेणे काय होईल की कॅल्शियम वाढेल,
त्यासोबत जी जीवाणू आहेत तर हे जीवाणूंची संख्या पण आपल्या झाडावर वाढते. म्हणजेच काही व्हायरस वगैरे जर ते जे छोटे छोटे बॅक्टेरिया येतात हे बॅक्टेरिया आपला बॅक्टेरिया किंवा आपले जे जीवाणू असतात तर ते खाऊन टाकतात. यामुळे सुद्धा आपल्या झाडांवरचे जे येणारे रोग आहेत तर ते कंट्रोल होतात. तर हे सुद्धा खूप फायदेशीर आहे. तर आता सांगितल्याप्रमाणे शेंडाळी आणि फळ पोखरणारी अळी हे दोनच फॅक्टर असे आहेत की जे शेतकऱ्यांना सुदृढ देत नाहीत आणि उजरू पण देत नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे शेंडाळी. तर शेंडाळीसाठी शेतकरी खूप महागडे महागडे स्प्रे मारतात. फळ पोखरणारी अळीचं पण तेच आहे. भरपूर महागडे खतं मारूनसुद्धा ते कंट्रोल होत नाहीत. तर हे जी वेळ आहे तर हे आपल्या शेतकऱ्यांवर येऊच नये म्हणून त्यांनी ताक आणि अंडी पैसे म्हणजे मारायचं नसेल तरीसुद्धा मारा. कारण पुढं जाऊन तुम्हाला 10-15 स्प्रे मारण्याची गरज पडणार नाही ही गॅरंटी माझी आहे. कारण मी फक्त 2 स्प्रे दिलेत 60 दिवसात. एकाही झाडावर शेंडाळीचा प्रादुर्भाव नाही. एकावरही फळ पोखरलेलं नाही. हा थोडीशी क्वालिटी नॉर्मल आहे अजून कारण मला अजून खतं सोडायचीत. पण जर तुम्ही कळी पाहिली असेल तर कळी मात्र भयानक आहे. आणि खर्च जेमतेम माझा पहा सर्वसाधारणतः 600 रुपयाला मला पहिला स्प्रे पडला. त्यानंतर 150-150 रुपयाचे 2 स्प्रे ताकांडीचा म्हणजे अगदी 900 रुपयात मी पूर्ण हे केलं. आणि साधारणतः ऑर्गॅनिक जे मी खालून सोडले तर एक ते साधारण 1500 रुपयाचं म्हणजे सर्वसाधारणतः 2500 रुपयाचं मी खतं सगळी सोडलेत. तर मुळात आपण खूप जास्त हाय क्वालिटीचे किंवा चांगले उच्च प्रतीचे खतं सोडले पाहिजेत ज्यामुळे मला खूप उत्पादन मिळेल, खूप वांगी काढता येतील असं काही नाही. झाडाचे मुळात जी झाडांची रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटनुसार किंवा झाडाला ज्याची गरज आहे तेच जर आपण दिलं तर इतर जास्त खतं मारण्याची गरज नाही. आणि मुळात रासायनिक दाणेदार खतांची जी वापरण्याची पद्धत आहे ही शेतकऱ्यांनी बदलली पाहिजे. कारण आपण जरी 100% त्या खतांचा वापर करत असोल किंवा करत असतो तरीसुद्धा जी खतं आपण टाकलीत ती 100% आपल्या पिकांनाच मिळतात का? तर उत्तर आहे नाही. आपण जी खतं टाकतो रासायनिक दाणेदार असेल 10-20 DAP पोटॅश MOP काही जे काही खतं असतील हे आपण जर 50 kg जर आपण टाकत असू तर 50-50 kg पर्सेंटेज आपल्या पिकांना जात नाही. ही गोष्ट अगोदर शेतकऱ्यांनी थोडीशी डोक्यात घ्यावी. कारण काय होतं की एखाद्या शेतकऱ्याने जर 4 गुणे टाकले तर आपला शेतकरी पण 4 गुणे टाकतो परिस्थिती नसताना. तर या गोष्टी टाळायच्यात. या गोष्टीमुळं फक्त तोटा होतो, फायदा होत नाही. आणि याच गोष्टीमुळं आज जमिनी नापीक होत चालल्यात, शार्पड होत चालल्यात, उत्पादन मिळत नाही, रोगराई खूप फास्ट येते. तर हीच कारणं आहेत की आपण रासायनिक खतांचा खूप अतिवापर झालेला आहे, अतिरिक्त चालवला आहे. तर या गोष्टी थांबवाव्यात. कारण मुळात आपण कितीही जरी खत सोडलं तरी साधारणतः पिकापर्यंत ते 15-20% जातं, बाकीचं सगळं मातीमोल होऊन जातं. म्हणून शक्यतो तुम्हाला जर खतंच वापरायचे असतील तर रासायनिक खतांचा खर्च 50% कमी करा. 50% ऑर्गॅनिक सेंद्रिय तुम्हाला काय जी वापरायची ती वापरा. आणि काही शेतकऱ्यांचा हा पण समज आहे की ZBNF किंवा म्हणजे झिरो बजेट नॅचरल फार्मिंग म्हणजे थोडक्यात मी जे काही सांगतो जे उपाय सांगतो तर याचा फायदा होत नाही असं अजिबात नाही. माझ्याकडं जिवंत उदाहरण आहे. याला फक्त एकच स्प्रे दिला आहे आणि त्याचाही रेसिड्यू फार तर 8-15 दिवसापर्यंतचा होता. म्हणजे हा जो प्लॉट आहे तर हा पूर्ण रेसिड्यू फ्री आहे, झिरो बजेट केलेला आहे. फक्त सेंद्रियची जोड द्यावी लागते. पूर्णच झिरो बजेट होऊ शकत नाही कारण जमिनीत पहिलं काही रासायनिक वापरलेलं असतं किंवा पहिले काही ट्रीटमेंट दिलेली असते म्हणून लगेच आपण 100% बदल करू शकत नाही. पण ZBNF4 शेती होऊ शकत नाही असंही काही नाही आहे. खूप शेतकरी करतात. फक्त काय आहे की सगळं मिक्स करावं लागतं. थोडेफार 20-25% सेंद्रिय, 20-25% जैविक, 20-25% ZBNF, 20-25% रासायनिक. पण यातून जो वाचणारा खर्च आहे हा याचा कधी विचार केला आहे का? कारण आज आपला शेतकरी साधारणतः 8 आठवड्याला स्प्रे घेतो. एका स्प्रेचा साधारणतः 1200-1400 रुपयेपर्यंत खर्च आहे. जर 60 दिवसाचा विचार केला तर सर्वसाधारणतः 6000 रुपये हा खर्च होतो दाणेदार खतं सोडून. मग मी तर 1500 रुपयेमध्ये 2000 रुपयेमध्ये प्लॉट आणला आहे. काही शक्य नाही आहे का? सगळं काही शक्य आहे. फक्त थोडंसं आपलं जे जो शेड्यूल आहे तो शेड्यूल बदलायचा, सगळं काही होऊन जातं. आता वेळोवेळी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतच असतो. हे पा, इथंसुद्धा आत्ता माशी आहे. तर झाडामध्ये आपण जेवढं नैसर्गिकरित्या आपण त्या झाडांना जपू तितकाच रिझल्ट आपल्याला मिळणार आहे. मला कधी अपेक्षा नव्हती की माझ्या झाडांना 60-70 कळी लागेल किंवा 70-80 कळी लागेल. एक जेमतेम 20-25 जरी कळी असेल तरी खूप होतं. पण जे आपण म्हणतो ना एक समाधान, मला समाधान आहे की मी विषमुक्त शेती करतो आहे. आणि ते विषमुक्त करतानासुद्धा मला सगळ्यात जास्त उत्पादन मिळते.
तर खूप खरंच मला एक म्हणजे अभिमान वाटतो की मी कमी खर्चामध्ये सुद्धा हे करून दाखवले. तर आता तुम्हाला जर करायचं असेल तर आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर कंटिन्युअसली अपडेट राहा, फॉलो करत राहा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे डोस कसे तयार करायचेत आणि ते कसे वापरायचेत ज्यामुळे आपला खर्च कमी होणार आहे हे सगळं काही शिकायला मिळेल. आणि मी नेहमीच सांगत आलो आहे की तुम्ही खर्च कसा कमी करता येईल ते पहा, उत्पादन जास्त काढायची जबाबदारी माझी. तर नक्कीच तुमच्यासमोर उदाहरण आहे, तोडे चालू झालेत की व्हिडिओ सुरूच करणार आहे, कारण सर्वसाधारणतः आता 4-5 कॅरेट तरी एक 2-3 गुंठ्यामध्ये तोडायला आहेत लगेच, काही मी घरी पण खाल्लेत. तर अपडेट राहा चॅनलवर, भरपूर काही शिकायला मिळणार आहे, काही तुम्ही पण शिकवा, काही मी पण शिकवेल, जेणेकरून शेतकरी वर्ग पुढे जाईल. आणि हीच अपेक्षा असते की शेतकऱ्यांनी कमी खर्चामध्येच उत्पादन घ्यावं, कारण आज कोणत्याही गोष्टीचा विचार केला तर शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. हे म्हणजे कसं की माशाला जर पोहायचं असेल तर मासा कधी पण विरोधातच पाण्याच्या फ्लोच्या विरोधी पोहतो, तसंच आपल्याला काही कसं करायचं आहे, फक्त खर्च कमी करा एवढीच विनंती आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी माझ्यावर सोडा, तुम्हाला कधीही फेल होऊ देणार नाही याची गॅरंटी माझी आहे. तर आता येणारी जी पिकं आहेत सोयाबीन मूग, तर हे पिकंसुद्धा मी ऑर्गॅनिक पद्धतीने करणार आहे, त्याचेही व्हिडिओ लवकरच तुम्हाला पाहायला मिळतील. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही झाडं कशी वाटत आहेत आणि तुमचं मत काय आहे की सेंद्रिय होऊ शकतं का नाही, कारण मी तर करूनच दाखवलं आहे, पण तरीसुद्धा तुमची मनस्थिती जाणून घेणं खूप गरजेचं आहे, कारण मनस्थिती बदलली तरच मी आणखी फोकसने काम करू शकतो यावर. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद.